dear students, so last lectures our tenses topic is going on. Present tense and past tense was over. Now we turn our third main types of tenses, future tense. गेल्या पीरियड मध्ये आपण का या टॉपिक मध्ये वर्तमान काळ आणि भूतकाळ हे दोन काळ शिकलो. आता आपला मुख्य काळामधला तिसरा प्रकार आहे भविष्य काळ. सो ऑन द बोर्ड आई गिव अस सम इन्फॉर्मेशन अबाउट फ्यूचर टेन्स. ओके, सो आवर थर्ड सबटाइप्स ऑफ टेन्स इज फ्यूचर टेन्स. फ्यूचर टेन्स इन मराठी कॅन से भविष्य काळ. सो व्हाट इज द डेफिनेशन ऑफ फ्यूचर टेन्स? सो अ टेन्स expressing an action that has not yet happened is called future tense. Again listen, the definition of future tense is a tense expressing an action that has not yet happened is called future tense. म्हणजे पुढे घडतील अशा क्रियेचा काळ म्हणजे भविष्य काळ. पुढे घडतील अशा क्रियेचा काळ म्हणजे भविष्य काळ. म्हणजे उद्याची क्रिया या येणारी क्रिया या भविष्य काळामध्ये क्रिया याचा बोध भविष्य काळामध्ये करतात. ओके, सो डाउनसाइड देयर इज अ सब टाइप्स ऑफ फ्युचर टेन्स. म्हणजे भविष्य काळाचे काही उपप्रकार पडतात. त्यातला पहिला उपप्रकार आहे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स इन मराठी कॅन से सिंपल फ्युचर टेन्स मीन्स साधा भविष्य काळ. सो व्हाट इज द डेफिनेशन ऑफ सिंपल फ्युचर टेन्स? सो इंडिकेट्स an action that will take place after the present time and that has no real connection with the present time, it's called simple future tense. Again listen, the definition of simple future tense is indicates an action that will take place after the present time and that has no real connection with the present time, it's called simple future tense. म्हणजे येणारी आगामी काळात ज्या क्रिया नियमितपणे किंवा वारंवार घडणार असतील अशा क्रियेचा काळ म्हणजे साधा भविष्य काळ. ओके, सो एक्झाम्पल हियर, आय शाल राईट अ लेटर. आय शाल राईट अ लेटर इट इज अ एक्झाम्पल ऑफ सिंपल फ्युचर टेन्स. ओके, सो डाउन साइड देर आर सम टिप्स ऑन सिंपल फ्युचर टेन्स. सो वन नंबर टिप इज द फॉर्म्युला ऑफ सिंपल फ्युचर टेन्स. सो फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट इन टेन्सेस. आय टोल्ड यू लॉट ऑफ टाइम, फॉर्म्युला हा काळामधला सर्वात महत्वाचा घटक आहे. जर फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल तर तुम्ही ते का इझिली आयडेंटिफाय करू शकता किंवा लिहू शकता. ओके, सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सिंपल फ्युचर टेन्स? सो फॉर्म्युला इज सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. अगेन लिसन, द फॉर्म्युला ऑफ सिंपल फ्यूचर टेन्स इज सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट म्हणजे करता, शाल विल हे हेल्पिंग वर्ब्स आहेत म्हणजे सहकारी क्रियापद आहे. मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद किंवा आपण त्याला म्हणू शकतो क्रियापदाचं पहिलं रूप. अँड ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. सो दिस इज अ फॉर्म्युला ऑफ सिंपल फ्यूचर टेन्स. सो एक्झाम्पल हियर, I shall write a letter. So here is a I, it is a subject. I write in short, yes for subject. Shall, it is a helping verbs. I write in short, H for helping, V for verb. Helping verbs म्हणजे सहकारी क्रियापद. Shall be. Then write, it is a main verb. It is a main verb. Okay, मुख्य क्रियापद. And a letter, it is a object. Okay, so I shall write a letter. So I, it is a subject. Shall, it is a helping verb. Write, it is a main verb. And a letter, it is a object. करता, सहकारी क्रियापद, क्रियापदाचं पहिलं रूप आणि कर्म. सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ सिंपल फ्युचर टेन्स. अंडरस्टूड? नाउ आवर सेकंड नंबर रूल इज इन सिंपल फ्युचर टेन्स यूज शाल विथ आय वी अँड विल विथ ही शी इट दे यू. ओके, सो आवर सेकंड नंबर टिप आहे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये.
in simple future tense, use shall, with, are, we, and will, with, he, she, it, they, you. ओके म्हणजे साध्या भविष्य काळामध्ये आपण शाल आणि विल या सायगरी क्रियापदाचा वापर करतो, पण शाल आणि विल यांचा वापर करताना सब्जेक्ट, त्या सब्जेक्ट वरून आपण शाल आणि विल चा वापर करतो. जर सब्जेक्ट आय आणि वी असेल, आय आणि वी असेल, तर आपण आय आणि विल बरोबर शाल या हेल्पिंग वर्बचा वापर करतो. जसं आय शाल वी शाल लाइक दॅट. ओके देन विल, जर विल यूज करताना सब्जेक्ट जर ही शी इट दे यू हे असतील तर आपण विल ह्या सायगरी क्रियापदाचा वापर करतो. जसं ही विल, शी विल, इट विल, दे विल, यू विल. ओके लाइक दॅट हेल्पिंग वर्ब्स वी यूज लाइक दॅट विथ सब्जेक्ट. अंडरस्टूड? नाउ अवर थर्ड नंबर टिप इज इन सिंपल फ्यूचर टेन्स आफ्टर शाल विल यूज फर्स्ट फॉर्म मेन वर्ब. ओके अगेन लिसन, थर्ड नंबर टिप ऑफ सिंपल फ्यूचर टेन्स इज इन सिंपल फ्यूचर टेन्स आफ्टर शाल और विल यूज फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. म्हणजे साध्या भविष्य काळामध्ये शाल आणि विल नंतर, शाल आणि विल नंतर आपण वर्बचा म्हणजे क्रियापदाचा पहिलं रूप ते आपण वापर करतो. शाल आणि विल नंतर साध्या भविष्य काळामध्ये आपण फर्स्ट फॉर्म म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो. जसं आपण इथं यूज केलं, शाल नंतर क्रियापदाचं पहिलं रूप राईट. राईट इज, इट इज अ फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. राईट इट इज अ फर्स्ट, रोड इट इज अ सेकंड, अँड रिटन इट इज अ थर्ड. सो आपण सिंपल फ्युचर मध्ये शाल विल नंतर फर्स्ट फॉर्म ऑफ वर्बचा वापर करतो. अंडरस्टूड? सो अवर थर्ड नंबर टिप, टिप इज ओवर. नाउ आवर फर्स्ट सबटाइप्स ऑफ फ्युचर टेन्स इज ओवर. नाउ वी टर्न आवर सेकंड नंबर सबटाइप्स ऑफ फ्युचर टेन्स इज फ्युचर कंटिन्युअस टेन्स. सो फ्युचर कंटिन्युअस टेन्स इन मराठी कॅन से चालू भविष्यकाळ. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स? ओके सो इंडिकेट्स एन एक्शन इन द फ्युचर दॅट इज लॉन्गर इन ड्युरेशन दॅन अनदर एक्शन इन फ्युचर, इट्स कॉल्ड फ्युचर कंटिन्युअस टेन्स. अगेन लिसन, द डेफिनेशन ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स इज इंडिकेट्स एन एक्शन इन द फ्युचर दॅट इज लॉन्गर इन ड्युरेशन दॅन अनदर एक्शन इन फ्युचर, इट्स कॉल्ड फ्युचर कंटिन्युअस टेन्स. म्हणजे भविष्य काळातील एखादी क्रिया अपूर्ण परंतु चालू स्थितीत असणे याला चालू भविष्यकाळ असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आय शाल बी प्लेईंग इन द गार्डन. अगेन लिसन, एक्झाम्पल ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स इज आय शाल बी प्लेईंग इन द गार्डन. सो इट इज एक्झाम्पल ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स. सो डाउन साइड देर आर सम टिप्स ऑन फ्युचर कंटिन्युअस टेन्स. सो वन नंबर टिप इज द फॉर्म्युला ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट इन टेन्सेस, आय टोल्ड यू लॉट्स ऑफ टाइम. ओके सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स? सो हियर द फॉर्म्युला ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स इज सब्जेक्ट प्लस टू बीज वर्ब शाल बी विल बी प्लस प्रेझेंट पार्टिसिपल वीएनजी प्लस ऑब्जेक्ट. अगेन लिसन, द फॉर्म्युला ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स इज सब्जेक्ट प्लस टू बीज वर्ब शाल बी विल बी प्लस प्रेझेंट पार्टिसिपल वीएनजी प्लस ऑब्जेक्ट. ओके सो सब्जेक्ट म्हणजे करता, टू बीज वर्ब म्हणजे, टू बीज वर्ब म्हणजे सायगरी क्रियापद पण कुठले? भविष्य काळामधले. आणि कुठले आहे टू बीज वर्ब? इन फ्युचर टेन्स, शाल बी विल बी. ओके देन प्रेझेंट पार्टिसिपल वीएनजी म्हणजे क्रियापदाला एनजी प्रत्यय आणि ऑब्जेक्ट म्हणजे करत. ओके सो दिस इज अ फॉर्म्युला ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स. सो एक्झाम्पल हियर, आय शाल बी प्लेईंग इन द गार्डन. सो आय इट इज अ सब्जेक्ट. ओके देन शाल बी इट इज अ टू बीज वर्ब. टू बीज वर्ब बट विच वर्ब? फ्युचर वर्ब्स, शाल बी विल बी. देन प्लेईंग इट इज अ वी प्लस आयएनजी. ओके अँड इन द गार्डन इट इज अ ऑब्जेक्ट. ओके सब्जेक्ट प्लस टू बीज वर्ब
फ्यूचर वर्ब प्लस वी प्लस आईएनजी प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे करता, टू बी वर्ब प्रेझेंट वर्ब म्हणजे सायगरिक क्रियापद भविष्य काळामध्ये शाल बी आणि विल बी. प्लेइंग इट इज अ वी प्लस आईएनजी, क्रियापदाला आईएनजी प्रत्यय लागतं आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ फ्यूचर कंटिन्युअस टेन्स. ओके, सो आवर फर्स्ट टीपी इज ओव्हर. सो आवर फ्यूचर कंटिन्युअस टेन्स इज गोइंग ऑन. फर्स्ट टीप इज ओवर. नाउ वी टर्न आवर सेकंड नंबर टीप. सो सेकंड नंबर टीप इज इन फ्यूचर कंटिन्युअस टेन्स बेस्ड ऑन सब्जेक्ट यूज टू बी वर्ब शाल बी विथ आर वी एंड विल बी विथ ही शी इट दे यू. अगेन लिसन, द सेकंड नंबर टीप ऑफ फ्यूचर कंटिन्युअस टेन्स इज इन फ्यूचर कंटिन्युअस टेन्स based on subject used to be verb shall be with I, we and will be with he, she, it, they, you. ओके, चालू भविष्य काळामध्ये कर्त्यावरून आपण टू बी ची वर्ब शाल बी आणि विल बी यूज करतो. फॉर एक्झाम्पल, जर कर्ता आय या वी हे असेल तर आपण शाल बी हे टू बी वर्ब फ्युचर वर्ब यूज करतो. ओके, जसं आय शाल बी वी शाल बी. ओके, सेकंड नंबर विल बी. सपोज द सब्जेक्ट इज ही शी इट दे यू, वी यूज टू बी वर्ब विल बी इन फ्यूचर कंटिन्युअस टेन्स. फॉर एक्झाम्पल, ही विल बी, शी विल बी, इट विल बी, दे विल बी, यू विल बी, लाइक दॅट. अंडरस्टूड? नाउ आवर थर्ड नंबर रूल इज इन फ्यूचर कंटिन्युअस टेन्स आफ्टर शाल बी और विल बी यूज प्रेझेंट पार्टिसिपल. ओके, अगेन लिसन, द थर्ड नंबर रूल ऑफ फ्यूचर कंटिन्युअस टेन्स इज इन फ्यूचर कंटिन्युअस टेन्स आफ्टर शाल बी और विल बी यूज प्रेझेंट पार्टिसिपल या बी प्लस आईएनजी. म्हणजे चालू भविष्य काळामध्ये आफ्टर टू बी वर्ब म्हणजे शाल बी आणि विल बी नंतर आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे वर्बला आईएनजी प्रत्यय, क्रियापदाला आईएनजी प्रत्यय शब्द आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल, दे विल बी वेटिंग फॉर यू. ओके, सो वेटिंग इट इज वी प्लस आईएनजी. सो आफ्टर शाल बी विल बी वी यूज प्रेझेंट पार्टिसिपल और बी प्लस आईएनजी इन फ्युचर कंटिन्युअस टेन्स. अंडरस्टूड? सो आवर सेकेंड सबटाइप्स ऑफ फ्यूचर टेन्स इज ओवर. नाउ वी टर्न आवर थर्ड नंबर सबटाइप्स ऑफ फ्यूचर टेन्स इज फ्यूचर परफेक्ट टेन्स. सो फ्यूचर परफेक्ट टेन्स इन मराठी कॅन से पूर्ण भविष्य का. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्यूचर परफेक्ट टेन्स? सो इंडिकेट्स एन एक्शन इन द फ्यूचर दॅट विल हॅव बीन कम्प्लीटेड बिफोर अनादर टाइम और इव्हेंट इन द फ्यूचर इट्स कॉल्ड फ्यूचर परफेक्ट टेन्स. अगेन लिसन, द डेफिनेशन ऑफ फ्यूचर परफेक्ट टेन्स इज इंडिकेट्स एन एक्शन इन द फ्यूचर दॅट विल हॅव बीन कम्प्लीटेड बिफोर अनादर टाइम और इव्हेंट इन द फ्यूचर इज कॉल्ड फ्यूचर परफेक्ट टेन्स. म्हणजे भविष्य काळामध्ये एका विशिष्ट वेळी पूर्ण होणारी क्रियेचा काळ म्हणजे पूर्ण भविष्य काळ होय. फॉर एक्झाम्पल, आय शाल हॅव रिटर्न अ लेटर. आय शाल हॅव रिटर्न अ लेटर इट इज एक्झाम्पल ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स. ओके, सो नाउ दॅट देयर इज सम टिप्स ऑन फ्युचर परफेक्ट टेन्स, नाउ वी लर्न. वन नंबर टिप इज द फॉर्म्युला ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स. सो फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट इन टेन्सेस. आय टोल्ड यू लॉट ऑफ टाइम. ओके, सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स? सो फॉर्म्युला इज सब्जेक्ट प्लस टू हॅव वर्ब shall have, will have, plus past participle, be third, plus object. Again listen, the formula of future perfect tense is subject plus to have verb, shall have, will have, plus past participle, be third, plus object. बघा, पूर्ण भविष्यकाळाचा फॉर्म्युला काय? तर सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे करता, then to have verb. आता भविष्य काळामध्ये to have चे verb shall have आणि विल हॅव हे दोन असतात. दॅन पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप, वर्बचा थर्ड फॉर्म, अँड ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. फॉर एक्झाम्पल,
I shall have written a letter. So here is a I. It is a subject. Okay. Shall have. It is a to has verb. To has verb, but in future verbs. Future verb मधे shall have आणि will have हे to have चे verb असतात. Then return. It is a V third. Now we can say past participle. You are V third. म्हणजे verbचा third form. And a letter. It is a object. Okay. So subject plus to have future verb plus V third plus object. Subject करता to have म्हणजे जे भविष्यकाळाचे जे to have चे verb आहे ते असतात shall have आणि will have. Then V third म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आणि O object म्हणजे कर्म. Okay. So subject plus to have verb plus V third plus object. It is a formula of future perfect tense. Understood? Now our second number rule is in future perfect tense based on subject use to have verb shall have we have. Again listen, the second number tip is in future perfect tense based on subject use to have verb shall have we have. म्हणजे पूर्ण भविष्यकाळामध्ये आपण कर्त्यावरून to have चे verb use करतो. To have चे verb shall have आणि we have यूज करतो कर्त्यावरून. Then our third number tip is in future perfect tense after shall have will have use third form of the verb. Again listen, the third number tip in future perfect tense is in future perfect tense after shall have will have use third form of verb. म्हणजे आपण पूर्ण भविष्यकाळामध्ये shall have आणि will have हे to be या to have च्या verb नंतर आपण थर्ड फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आपण वापर करतो यूज करतो. फॉर एक्झाम्पल आवर टीचर विल हॅव टॉट अस अ लेसन. आवर टीचर विल हॅव टॉट अस अ लेसन. सो हेअर इज अ टॉट. टॉट इट इज अ बी थर्ड. ओके. सो आफ्टर shall have, we use third form of verb in future perfect tense. Understood? So our third subtype of future tense is over. Now we turn our fourth subtype of future tense is future perfect continuous tense. Okay? So future perfect continuous tense in Marathi you can say चालू पूर्ण भविष्यकाळ. चालू पूर्ण भविष्यकाळ. So what is the definition of future perfect continuous tense? Okay, so indicates an action in the future that will have been continuing until another time or event in the future is called future perfect continuous tense. Again listen, the definition of future perfect continuous tense is indicates an action in the future that will have been continuing until another time or event in the future is called future perfect continuous tense. म्हणजे भविष्यकाळ दीर्घकाळ चालणारी चालत आलेली क्रिया अंशत पूर्ण प्राप्त करून त्या विशिष्ट वेळी चालूच असेल अशा क्रियेला आपण चालू पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल आय शॅल हॅव बीन रायटिंग अ लेटर. आय शॅल हॅव बीन रायटिंग अ लेटर. इट इज अ एक्झाम्पल ऑफ future perfect continuous tense. Okay, so downside there are some tips on future perfect continuous tense. So one number tip is the formula of future perfect continuous tense म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळाचा फॉर्म्युला काय बघा. तर subject plus to have verb plus been plus V plus ing plus object. Okay, so subject म्हणजे कर्ता. To have verb. आता फ्युचर वर्ब मी तुम्हाला सांगितलं कुठले फ्युचर वर्ब आहे आपले shall have आणि will have. हे आपले टू हॅव चे फ्युचर वर्ब्स आहे. Then been, we adding been after to have verb. Be plus ing, it is a present participle किंवा क्रियापदाला ing प्रत्यय आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ओके. सो फॉर एक्झाम्पल घ्या I shall have been writing a letter. So it is a I, it is a subject. Okay. I is a subject.
shall have, it is to has future verb. Then been, we are adding been after to has verb. Writing, it is a V plus ing, and a letter, it is a object. Okay. So formula is subject plus to has future verb plus been plus V plus ing plus object. It is a formula of future perfect continuous tense. So I shall have been writing a letter. So yes, for subject मुझे करता, shall have, it is a to has verb मुझे future verb मध्ये shall have आणि will have ये आपण use करतो. Been, we adding been after to has verbs. B plus ing, it is a writing, and a letter, it is a object मुझे कर. So it is an example of future perfect continuous tense. Our first step is over.